चांदर्फ परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कामगार तलाठी डोंगरे ग्रामसेवक तलाठी कार्यालयाचे कर्मचारी राजू कचरे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक कल्याणी भांगे ग्रामपंचायतीचे कर्मचारी संभाजी शेळके आदींनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. मका कांदा फ्लॉवर बाजरी टोमॅटो सोयाबीन ज्वारी इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. संगमनेर पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते अशोक सातपुते यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नमस्कार, मी अशोक सातपुते संगमनेर तालुक्यात एक शेतकरी म्हणून आज या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे संगमनेर तालुका तर नव्हेच नव्हे राज्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची अतोनात नुकसान होत आहे आणि त्यामध्ये कोरोना गेल्या 7-8 महिन्यांपासून कोरोनामुळे झालेल्या जो शेतकऱ्यांची हाल आहे ते हाल आज पावत नाही आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्या अजून शेतकऱ्याला शासन म्हणतंय मदत देऊ मदत देऊ मदत देता देता अजून तलाठी जे तहसीलदार असतील प्रांत असतील तलाठी असतील अजून कोणत्याही शेताच्या बांधावरती गेले नाही पंचनामे सुद्धा अजून चालू केले नाही आणि मग कोणत्या धर्तीवरती शेतकऱ्याला या ठिकाणी मदत करणार हा प्रश्न आमच्या पुढे पडतो. दुसरी गोष्ट संगमनेर तालुक्यामध्ये माननीय महसूल मंत्री या राज्याचे महसूल मंत्री असताना एक नावाजलेला दूधसंघ त्यांच्या ताब्यात आहे आणि त्या दूधसंघावरती चेअरमन त्यांचे जावई आहे आणि त्या संघाच्या नेट माध्यमातून संगमनेर तालुक्यात 75% जनता ही दूध व्यवसायावर चालते आणि आज गेले 5-6 पेमेंट या ठिकाणी दिले गेले नाही त्यांना वेळेवरती पेमेंट मिळत नाही. आता या सणासुदीच्या येणाऱ्या काळामध्ये मग नक्की शेतकऱ्यांना काय मिळणार शेतीची नुकसान भरपाई मिळणार की दुधाचं पेमेंट मिळणार कोणत्या पद्धतीची महसूल मंत्री या ठिकाणी शेतकऱ्यांची काय वरी सांभाळली जाणार आहे. त्यांना एक विनंती आहे की आपण प्रथमतः या दूध उत्पादकांना ज्या काही काही शेतकऱ्यांकडे शेती नसताना सुद्धा दूध उत्पादन त्यांच्याकडे चालू आहे या सणासुदीच्या येणाऱ्या काळामध्ये काही शेतकऱ्यांना तर संगमनेर दूध संघाच्या समोर येऊन आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून विनंती आहे की संगमनेर दूध संघाचे चेअरमन व त्यांचे भाग्य विधाते त्यांना विनंती की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांची बिल अदा करावं आणि जो फरक आपण जो देतो तो फरक सुद्धा त्या वेळेवरती त्यांना मिळावा अशी त्या ठिकाणी विनंती करतो आणि मग शासनाला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा तलाठी आणि तहसीलदार यांना लवकरात आदेश देऊन पंचनामे करून त्या ठिकाणी त्यांना लवकरात शेतकऱ्याला जी आपली काही मदत असेल तुटपुंजी मदत का होईना पूर्ण फुलाची बागळ या सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्याला एक हातभार लागेल अशी या ठिकाणी करावी अशी विनंती करतो. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं जे प्रचंड नुकसान झालं त्याचे पंचनामे सध्या सुरू आहेत. या पंचनाम्यांच्या आधारे भरपाई दिली जाणार आहे मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे असं सांगितलं जात आहे. मात्र हे पंचनामे आता सदोष पद्धतीने सुरू आहेत. ज्यावेळी पाऊस पडला आमची पिकं शेतामध्ये होती प्रचंड नुकसान झालेलं होतं तेव्हा हे पंचनामे झाले नाहीत. आम्ही आमची पिकं त्या पावसातून पाण्यातून बाहेर काढली त्याची कापणी मळणी पूर्ण केली आणि आता पंचनाम्याला येणारे अधिकारी आमच्याकडे पुरावे मागतायत. तुमचं पीक पाण्यात होतं अशा प्रकारचा पुरावा नसेल तर पंचनामे करण्याचं नाकारलं जात आहे. केवळ उभ्या पिकाचेच पंचनामे करू असं सांगितलं जात आहे. जी फळपिकं आहेत त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी फळधारणासाठी बाग तयार केला नव्हता मात्र बागांचं प्रचंड नुकसान झालंय झाडांचं नुकसान झालंय फळं त्या ठिकाणी नव्हते म्हणून त्या ठिकाणचे पंचनामे नाकारले जात आहेत. डाळिंब आहेत कांद्याची रोपं आहेत वेगवेगळ्या प्रकारचा इतर भाजीपाला आणि शेतीमाल आहे यांचे पंचनामे पुरावे नाहीत या आधारे नाकारले जात आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही मागणी करतोय की सरकारने याची दखल घेतली गेली पाहिजे. जी आकडेवारी तुमच्याकडे उपलब्ध आहेत पाऊस किती पडला कुठे अतिवृष्टी झाली याचे सॅटेलाइटचे पिक्चर्स तुमच्याकडे आहेत त्या आधारे आणि तुमच्या प्रशासनाने पुरवलेल्या माहितीच्या आधारे सरसकट पंचनामे करा. प्रत्येक शेतकऱ्याला पुरावा मागून त्याला अडचणीत आणू नका अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतोय. शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याची ही वेळ आहे. अटी शर्ती लादून शेतकऱ्यांना वंचित ठेवणं जे पाप मागच्या सरकारने केलं हे सरकारही तेच करणार असेल तर शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय होणार आहे आणि त्यामुळे हा अन्याय करू नका. शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत. यावर्षी पाऊस चांगला झाल्यानं सततच्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला आणि काढणीला आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं इथला बळीराजा अस्माने संकटात सापडलाय. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरीव मदत देण्याचं जाहीर केल्यानं बळीराजा काही प्रमाणात सुखावला असला तरी आयुष्याची शिदोरी असलेल्या कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय. आता शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी याकडे सर्वांचंच लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान अहमदनगर.